मी विवेक परदेशी आरोग्य समिती सभापती नगरपरिषद पंढरपूर आपण आता पाहतोय की पूर्ण जगभरात कोरोनाचे थैमान माजवले आहेत हे एक महामारी पूर्ण जगभरात आलेली आहे आणि प्रत्येक देश त्या त्या परिणित्यापासून वाचवण्याचा आपल्या देशाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत मी आपले एक नशीबच समजतो चीनमध्ये अमेरिकेमध्ये यांनी कशाप्रकारे हँडल केलं कोरोनाची मोहीम ते आपल्याला आधी कळलं त्यामुळे आपण देश लॉकडाऊन केला आपल्या प्रशासनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी खूप छान डिसिजन त्यावेळी घेतले त्यामुळे आपल्याकडं कोरोनाचा हाकार अजून माजला नाही आणि त्यांनी देश लॉकडाऊन केलेला आहे आणि नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी लॉकडाऊनमध्ये सरकारला मदत करायला पाहिजे आपण जर मदत केली तर हे लॉकडाऊन लवकर उघडेल प्रशासनाला ही जी मदत होईल आपल्याला आपल्याला पण ह्याचा फायदा होईल आपण जर शासनाने दिलेले आदेश पाळले नाहीत तर त्याचा आपल्यालाच धोका आहे हे लॉकडाऊन वाढत जाणार आहे आपल्या आडीअडचणी वाढत जाणार आहे आपण जर बघितलं की पर प्रत्येक जिल्ह्याच्या बाउंड्री सील केलेल्या आहेत माझ्याकडे दिवसभर नागरिकांच्या तक्रारी येतात की बाहेरगावावरूनही लोक आलेले आहेत तर हे होता कामन नाही कारण प्रत्येक जिल्ह्याची जर बाउंड्री सील केली तर लोकं येतात कशी कारण पोलिस अधीक्षक मनोज पाटील साहेबांनी सांगितलंय की कोणी जरी आलं तरी तरी पोलिसाच्या परवानगीशिवाय ते येऊ शकत नाहीत कारण आम्ही सगळ्या बाउंड्री सील केलेल्या आहेत कोणी जर बाहेरगावावर आपल्या गावात आलं आपल्या पंढरपुरात आलं तर त्यांनी येऊ द्या त्यांचं स्वागत आहे पण त्यांनी पोलीस प्रशासनाला कळवलं पाहिजे त्यांनी कॉटेज हॉस्पिटलमध्ये तपासणी केली पाहिजे आणि डॉक्टरांनी जे आदेश दिले त्याप्रमाणे त्यांनी आयसोलेशनमध्ये किंवा क्वारंटाईनमध्ये किंवा जर डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही घरीच थांबा तर घरी क्वारंटाईनमध्ये राहणं आवश्यक आहे त्यांनी सामान्य नागरिकामध्ये मिसळता कामा नये ही जर दक्षता घेतली तर आपण आपल्या कोरोनापासून आपल्या गावाला वाचू शकतो आपण जर पाहिलं की साताऱ्यामध्ये बाहेरून आलेल्या लोकांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव चालू झाला कासफटार या छोट्या गावात त्या गावात पण बाहेरून आलेल्या लोकांमुळं कोरोनाचा प्रादुर्भाव चालू झाला लातूरमध्ये बाहेरगावची मजूर आले होते तिथं पण कोरोना चालू झाला देवकृपेने आपल्या पंढरपुरात आपल्या जिल्ह्यामध्ये एकही कोरोनाचा पेशंट नाही आहे तर आपल्याला काळजी घेणं आवश्यक हो आहे आपण सगळ्यांनी मिळून जर प्रयत्न केला ही एकटी माझी जबाबदारी नाही किंवा पोलीस प्रशासनाची जबाबदारी नाही किंवा मुख्याधिकारी साहेबाची जबाबदारी नाही आपण सगळेजण प्रशासन आहोत असं आपल्याला राहावं लागणार आहे आणि मिळून मिसळून जर आपण काम केलं ह्या सगळ्या बाबींवर लक्ष ठेवलं तर निश्चित आपला सोलापूर जिल्हा आणि आपला पंढरपूर सुरक्षित राहणार आहे मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की शासनाने दिलेले आदेश पाळा आणि आपल्याला कुठलेही संकट वाटले तर मी चोवीस तास उपलब्ध आहे कधी तुम्ही मला फोन करा प्रत्येक नागरिक मला ज्या त्या भागातून फोन येतात आणि प्रशासनाला सहकार्य करून आपण आपल्या पंढरपूरला सुरक्षित ठेवूया धन्यवाद पंढरपूरमध्ये बाहेर जिल्ह्यातून आलेल्या लोकांची माहिती प्रशासनाला द्या मी अशा अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पी व्ही एन म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा